अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन विदर्भामध्ये बरसाती मिळकासारखी येऊन मताची भीक मागत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भात टोन दाखवलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये कधी ते मंत्रालयात गेले नाही, कधी शेतकऱ्याच्या विदर्भाच्या बांधावर कधी गेले नाही, आणि आज बरसाती मेंढकासारखे बाहेर निघाले आणि विदर्भाचा अमरावती जिल्ह्याचा ते दौरा करताय. त्यांना माझं सांगणं आहे की अमरावती पूर्ण महाराष्ट्राची जनता चांगली जाणते, ज्याला मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मातोश्रीवर बसले होते तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. आता पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन विदर्भामध्ये बरसाती मिळकासारखी येऊन मताची भीक मागत आहे आणि लोकांची दिशाभूल करताय. उद्धव साहेब, हे लक्षात ठेवा की जो मुख्यमंत्री असताना काही करू शकला नाही, तर आता तर तुमचे 40 आमदार सुद्धा चालले गेले, सत्ता चालली गेली, शिवसेना पार्टी गेली, फक्त कशामुळं? हनुमान चालीसाचा विरोध करून एका खासदार आमदाराला तुम्ही जेलमध्ये टाकलं, त्यामुळं जो श्री प्रभू राम का नाही, हनुमान का नाही, वो किसी काम का नाही. म्हणून विदर्भात येऊन किती तुम्ही जर बकाल्या मारल्या तर विदर्भाची जनता तुम्हाला ओळखू नये. तुम्ही काय आहे? फक्त बरसाती मेंढक आहे.